विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आणि आता पाहूयात पुढची बातमी. अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव ग्रामपंचायतीने पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून विकासाच्या दिशेने गरुड झेप घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या गावात विविध विकास कामांना वेग आलाय आणि ती कामे झालेली देखील दिसून येत आहेत. पाहूयात ही सविस्तर बातमी. अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव ग्रामपंचायतसाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी लाखो रुपयाचा निधी दिल्यानं ग्रामपंचायतचे सदस्य आणि ग्रामस्थांना विचारात घेऊन दूरमुक्त शाळा अंगणवाडी करून डिजिटल बनवली आहे. शाळेत मुबलक पिण्याच्या पाण्याची सोय करून सांडपाण्याचे पुनर्नियोजन आणि स्वच्छतागृह शौचालय बनवले आहे. ग्रामपंचायतच्या वतीनं तुमच्या शाळेला काय काय दिले? काय दिलंच नाही ग्रामपंचायत. गॅस दिला, नळाचं पाण्याची सोय केली. त्याच्या अगोदर नळाची सोय नव्हती का पाण्याची? नव्हती. मग आताच केली घ्या ग्रामपंचायत. गावात पाण्याची व्यवस्था काय? खाऊ शिजवण्यासाठी शाळा अंगणवाडींना 8 गॅस कनेक्शन, 16 गॅस टाक्या आणि मुलांना ड्रेसचे वाटप करण्यात आले. शासनाच्या धोरणमुक्त योजनेअंतर्गत ग्रामपंचायत कडून शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत लागणारा इंधनासाठी गॅस आणि गॅस वितरित करण्यात आलेला आहे. तसंच बऱ्याच दिवसापासून पाण्याची व्यवस्था शाळेमध्ये नव्हती, ती ग्रामपंचायतमार्फत बोरवरून डायरेक्ट जोडींची पाईपलाईन जोडून पाण्याचा पुरवठा करण्यात आलेला आहे, तो व्यवस्थित प्रमाणात सुरू आहे. ग्रामपंचायत की तरफ से गॅस सिलेंडर 2 टाक्या मिले और पूरे बच्चों को गणवेश मिले. सार्वजनिक पुरातन आडाची डागडुजी करून पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले. जेव्हा आमची ग्रामपंचायत सत्तेत आली त्यापासून आम्ही सतत सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहेत आणि काही कामं करूनसुद्धा समोर लोकांचे ठेवलेले आहेत. त्यात मुख्यतः वॉटर सप्लायचे काम और वॉटर सप्लायचे आळाचं काम झालेलं आहे. शाळेत शौचालय बांधलेले आहेत आणि रस्त्याचे काम झालं आहे. दलित वस्तीत समाज कल्याण मंदिराचं काम पूर्ण चांगल्यापैकी झालेलं आहे. गावांतर्गत सिमेंट रस्ते आणि दर्जेदार भूमिगत नाल्या बनवण्यात आल्या आहेत. स्मशानभूमीचे कंपाऊंडचे काम प्रगतीपथावर असून समाज मंदिराची डागडुजी करून समाज मंदिराचा चेहरा मोहरा बदलला जाणार आहे. या शाळेमध्ये ग्रामपंचायतच्या वतीनं 14 वित्त आयोगामधून शौचालय अतिशय चांगल्या प्रकारे बांधून देण्यात आलेलं आहे. मुलींसाठी वेगळे युनिट आणि मुलांसाठी वेगळे युनिट, प्रत्येक युनिटमध्ये पाण्याची अगदी उत्तमरित्या व्यवस्था केलेली आहे. नळाचं पाणी आणून वर पाण्याच्या टाक्या बसवलेल्या आहेत, त्याच्यामधून दोन्ही शौचालयांना मुबलक पाणी मिळत आहे. आणि हे जे पाणी जाणार आहे शौचालयाचं बाहेर आउटलेट, त्याच्यासाठी शुष्क डे बनवून ते पाणी म्हणजे जमिनीमध्ये मुरवण्याचं अतिशय चांगलं काम ग्रामपंचायतनं केलेलं आहे. ग्रामस्थांच्या सेवेत थोड्याच दिवसात घंटागाडी दाखल होणार असून सायगाव ग्रामपंचायतीने अशी विविध विकास कामे करून तालुक्यात एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. पालकमंत्री विकास मंत्री पंकजाताई मुंडे से हमने हमारे गांव के और ग्राम पंचायत के तरफ से 25 डिमांड जो है कामों की, विकास कामों की रखी थी, उनके तरफ से भी काफ़ी सहकार्य हमको मिला है. 25-15 के माध्यम से हमको 20 लाख रुपए तक उन्होंने मंजूरी दी है. उसके अलावा और जो है हमारे पास जो गवर्नमेंट की योजनाएं हैं 14वें की, वो भी करीब करीब 40 लाख रुपए का बजट हमको विविध कामों के लिए आता है. और वो 14वें से और 25-15 से गवर्नमेंट के और पंकजादाई के सहकार्य से हम गांव का निश्चित विकास करेंगे और अच्छा विकास. अंगणवाडीसाठी आम्ही सुरुवातीला ड्रेस वाटप केले. ड्रेस वाटप केल्यानंतर त्या ठिकाणी धूरमुक्त अंगणवाडी करण्यासाठी 5 अंगणवाडीला 5 गॅस टाक्या आणि 10 गॅस सिलेंडर DBC अंतर्गत वाटप केलेले आहेत. तसेच शाळेसाठी सुरुवातीला शौचालय बांधकाम करून सदरील शौचालयामध्ये पाण्याची पूर्ण व्यवस्था केलेली आहे. पिण्यासाठी स्वतंत्र 1000 लिटरची टाकी बसून ते सुद्धा पाणी विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी आणि शालेय पोषण आहार घेतल्यानंतर पाणी पिण्यासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सोय केली.